नमस्कार, सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट वासंती होसपूरकर बोलते आहे. आज आपण करणार आहोत पिवळ्या मुगडाळीची भिरडी. पिवळी मुगडाळी पौष्टिक असते. तुम्ही हॉटेलमध्ये नेहमी पॅसरेटू खाता, ते अख्ख्या मुगाचं असतं. हिरवे मुग भिजवावे लागतात आणि मग त्याला 5 तास 6 तास भिजवून करावे लागतं. पण ही जी पिवळ्या मुगाची डाळ आहे, ज्याची आज मी भिरडी तुम्हाला सांगणार आहे, ही 2 तास भिजवली तरी चालते. थंड पाण्यात 2 तास आधी भिजवून घ्यायची आणि मग आपण याची धिरडी करू शकतो. त्या धिरड्यांमध्ये काय काय टाकलं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर चला मग आज आता आपण बघूया. चला तर मग आपण आता स्वयंपाकघरात आलेलो आहोत. आता मी काय केलं, हा 1 कप मुगाची डाळ, पिवळ्या मुगाची डाळ मी भिजत घातली 2 तास आधी, आणि याच कपाने 1/2 कप रवा घेतला, तो वेगळा काढून घेतला. आणि मग ती भिजलेली मूग डाळ मी मिक्सरमध्ये टाकली. त्याच्यामध्ये या कपाने 1/2 कप दही टाकलं आणि रवा टाकला. 2-3 मिरच्या, लसूण, कोथिंबीर, जिरं, साखर, मीठ, हे सारं मी याच्यात टाकलं. हे जी डाळ दिसतं आहे, या डाळ्याची मी हेच सामान घालून चटणी केलेली आहे. ती डाळ्याची चटणी पण मी तुम्हाला दाखवते. ही डाळ्याची चटणी पण मी मिक्सरमधनं वाटून घेतली. मुगडाळीच्या धिरड्यामध्ये मी फक्त बारीक कांदा चिरून या वाटणात घातला. म्हणजे धिरड्यामध्ये या वाटणामध्ये कांदा आहे, बाकी मी याच्यामध्ये काहीही केलेलं नाही. आता हा तवा ठेवला आहे, हा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि तेल टाकून थोडा हा गरम करून घ्यायचा. जरा मोठा गॅस करून मी हा तवा गरम केलेला आहे आणि आता मी यामध्ये पाण्याचा शिपका देतो. पाण्याचा शिपका दिला आहे, तव्यावरचं पाणी आणि तेल हे या एका फडक्याने पुसून घेते. आता तवा सगळीकडनं सणसणून तापलेला आहे, गॅस जरा कमी करायचा आणि आता हे बॅटर मी याच्यावर घालते. हे 2 पळी बॅटर घालून मी असं हे गोल गोल फिरवते. आता आपल्याला हे मुगडाळीचं धिरडं सीम गॅसवर करायचं आहे, आपल्याला मोठ्या गॅसवर हे धिरडं करायचं नाही. मूग डाळ किंवा अख्ख्याचा जेव्हा डोसा करतात तेव्हा तो एकदम क्रिस्पी होतो, आपल्याला धिरडं क्रिस्पी करायचं नाही आहे, किंवा धिरडं क्रिस्पी नसतंच. आता यावर मी तेल टाकून घेते. तेल टाकते, तवा आपला चांगला तापलेला आहे म्हणून ही छान वाफ येते. पण जर तवा खूप तापला असेल तर हे धिरडं तव्याला चिटकत नाही आणि मग ते शिजत नाही. त्यामुळे आपल्याला आता हे लालसर होस्तो तव्याला चिटकलं पाहिजे, शिजलं पाहिजे. आता हे धिरडं तव्यावर होत राहील. आता आपण या धिरडं होण्याची वाट पाहू. आता मिरचीमध्ये काय काय, चटणीमध्ये काय काय टाकलं ते सांगते. मी डाळं घेतलं, 1/2 चमचा साखर, मीठ, कोथिंबीर, जिरं, लसणाच्या 3 पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि ओलं खोबरं. हे मी मिक्सरमधनं काढून घेतलं व्यवस्थित आणि मग हे मी चटणी केली. मिक्सरमधनं ते दळलं, चटणी केली. चटणीला कढीपत्ता, हिंग आणि मोहरी याची फक्त फोडणी दिली. म्हणजे आज मी फक्त जे तयार केलेलं आहे ते तुम्हाला सांगते. आजची आपली रेसिपी धिरड्याची आहे. तेव्हा सीम गॅसवर हे धिरडं कसं होतं आहे, लाल 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 ते होत आलं की मग आपण काढायचं आहे. आणि म्हणून मी हे बाकीचं सगळं करून घेतलं, नाही तर खूप लांबला असता व्हिडिओ आणि मग त्याचा कंटाळा येतो. आणि हे मुगडाळ धिरडं असंच दिसलं पाहिजे, कारण मी हे नरम व्हावं म्हणून मी यामध्ये दही घातलं. दही, थोडासा रवा. म्हणजे आता हा जो कप आहे तर याला तुम्ही एक वाटी सेट करा आणि ती वाटी सेट करून त्या वाटीभर मुगाची डाळ, अर्धी वाटी रवा वेगळा काढून ठेवायचा. जेव्हा तुमची मुगडाळ तुम्ही मिक्सरमध्ये दळायला टाकता आणि त्यामध्ये 1/2 पाव वाटीने दही टाकता, हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर, मीठ हे टाकलं की त्याचबरोबर रवा टाकायचा. आणि तो रवा टाकला की मग ते दळून घ्यायचं आणि 5-10 मिनिटासाठी तसंच ठेवायचं. तोपर्यंत 5-10 मिनिटात ही चटणी तयार होते आणि तवा पण तापवायला ठेवायचा. म्हणून आपला व्हिडिओ सुरू करायच्या आधीच मी हा तवा तापायला ठेवला होता. आता हे सीम गॅसवर धिरडं व्हायचं आहे. पहा, याची धिरड्याची वाफ येते. याच्यावर काही झाकण वगैरे ठेवायचं नाही,
आपल्याला हे असं असं सगळ्या बाजूनी लाल होताना दिसतं. मुगडाळीचं धिरडं अतिशय पौष्टिक असतं. म्हणजे जे लोक डाएट करतात किंवा म्हातारी माणसं किंवा आता आपण सुद्धा कधी कधी आपल्याला असं वाटतं हेवी नको खायला आहे आणि डोसा किंवा हे सगळं खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आणि ही ॲक्च्युली आपली महाराष्ट्रीयन रेसिपीच आहे की कोणी आलं गेलं की ही भराभरा धिरडी काढायची आणि त्यांना द्यायचं तव्यावर चुलीच्या कोळशाच्या किंवा लाकडाच्या शेगडीवर. धिरडी खरोखरच अप्रतिम होतात. पण आता आपल्याकडे जी साधनं अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. आता हा डोसा जसा जसा लाल होईल तसा तसा तो आपोआप उलगडायला लागेल आणि मग मी तुम्हाला दाखवते किंवा तुम्ही बघू शकता हे कसं होत आहे. अजून याला 2-3 मिनिट तरी लागतीलच, त्याच्याशिवाय हे काही लाल होत नाही. आणि तवा थोडासा आपला डोशाचा तवाच ठेवायचा धिरड्यासाठी. साधा आपला पोळीचा तवा ठेवला की ती धिरडी खालून एकदम काळपट होतात कारण त्यात तो तवा हलका असतो आणि मग ते धिरडं काही नीट निघत नाही. कसं तरी ते धिरडं होतं. हे धिरडं आपल्याला छान करायचं आहे आणि लालसर थोडंसं पाठीकडून लालसर करायचं आणि मग हे वरून हे आपल्याला पलटवायचं नाही, हे असंच आपल्याला धिरडं खायचं आहे. म्हणजे या बाजूनी या धिरड्याला शेकायचं नाही, धिरडं तसंच असतं. आता बघूया ह्याला लाल होऊन देत मग मी तुम्हाला काढून दाखवते. आपलं धिरडं आणि आपली चटणी तयार आहे. म्हणजे आजची आपली रेसिपी व्यवस्थित तयार आहे. आपल्याला काहीच करायचं नाही आहे. हे धिरडं काढलं की आपल्याला फक्त तिला सजवायचं आहे बस. मग आपलं हे धिरडं तयार. हळूहळू हे धिरडं सेंटरहून लाल व्हायला लागलेलं आहे आणि आता हे काठाने पण लाल व्हायला पाहिजे. याला बिलकुल तवा असा एकदाच तुम्ही तवा सणसणून तापून घ्यायचा आहे. नंतर काही त्यात गॅस बीस वाढवायचं नाही, नाही तर हे सगळं करपून जाईल खाली. धिरड लालसर झालं की मी दाखवते तुम्हाला. आपलं धिरड चांगलं सुटायला लागलेलं आहे तर ते दाखवते आता. हे बघा छान सोनेरी गोल्डन कलरचं धिरड झालेलं आहे. बघा आपलं मुगडाळ धिरड तयार झालेलं आहे अगदी बढिया. खालून सोनेरी गोल्डन कलर आणि वरून आपल्याला पाहिजे तसा हे शिजलेलं आहे. खूप गरम आहे आणि याच्यासोबत मी चटणी ठेवली आहे. तर बघा खूप सुंदर धिरड तयार झालं. हे अतिशय पौष्टिक असतं. तर बघा आता तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर जरूर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर करा. तुमचे कॉमेंट फार कमी येतात त्यामुळे मला कळत नाही. आणि माझं हे चॅनल नवीन आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगते. आत्ता मी 29 फेब्रुवारीला हे चॅनल सुरू केलेलं आहे. पण मला महाराष्ट्रीयन रेसिपी दाखवायच्या होत्या. डोसा करून तुम्हाला मला केव्हाच दाखवता आला असता. आणि पॅसरट्टू करायचा माझा विचारही आहे पण तो एका दिवशी, पॅसरट्टूसाठी आपण वेगळा दिवस बघूया. तर बघा तुम्हाला हे माझं मुगडाळ धिरड कसं आवडलं असेल तर जरूर जरूर तुम्ही कॉमेंट करा. आणि माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए और आपकी उल्टी गुल्टी को अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजिए. धन्यवाद.